नमस्कार डॉक्टर। नमस्कार सर। परगे क्लिनिकचा आज शुभारंभ होतो आहे। आपण डॉक्टर राहुल परगे आणि डॉक्टर स्नेहा परगे तिघिले आपल्या दोघांच्याही या नव्या उपक्रमाला लोकाधिकारच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या या नवीन क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी आपण काय संदेश देऊ इच्छिता? सर, मी सर्व जनतेला एवढंच सांगतो की मी आता ग्रामीण भागामध्ये जास्त करून प्रॅक्टिस आता करतोच आहे। तर ग्रामीण भागामध्ये असं आहे की त्यांना इंजेक्शन आणि सलाईन याची सवय लागलेली आहे आणि मला सर्वांना हेच सांगणं आहे की तुम्ही आयुर्वेदाकडे वळा। आयुर्वेदामध्ये आता आधी जसं होतं की मेडिसिन खाल्लं की खूप दिवस लागायचे, पण आता नवीन जनरेशननुसार मेडिसिन पण तशा तयार झालेल्या आहेत, उपलब्ध होत आहेत आणि आपण पण मेडिसिन जे वापरतो केरळियन पद्धतीनं वापरतो। अच्छा। हां, तर त्याच्यामध्ये बरेच आघात आजार पण येतात हे आहे आणि लवकरात लवकर आता रिलीफ पण आहे आयुर्वेदानं आणि ॲलोपॅथीचे दुष्परिणाम खूपच आहेत हे सर्वांना माहिती पण आहे। किडनी जाणं वगैरे हे असे हार्ट सुरवणे असे प्रकार आहेत। तुम्ही तेच आयुर्वेदामध्ये जर आलात तर आयुर्वेदामध्ये तुम्हाला पंचकर्म वगैरे असे खूप प्रकार आहेत। त्याच्यामध्ये आपण काही व्याधी अशा आहेत की त्याच्यामध्ये ऑपरेशन टाळून आपण आपल्या शरीराची झीज न होता व्यवस्थित आपण हे करू शकतो। वा डॉक्टर स्नेहा, आपण सांगा की कुठल्या कुठल्या आजारावर या ठिकाणी रुग्णांना उपचार केले जाणार आहेत? हाय, माय सेल्फ डॉक्टर स्नेहा अंगत गिले। ओके। आपल्या ह्या क्लिनिकमध्ये मूळव्याध, आरश, भगंदर किंवा त्वचा रोग, किडनीचे डिसीज, हार्टचे डिसीज, वातविकार, संधिवात या सर्व प्रकारावर आणखी दुसरे पण आहेत, पण हे जे मोजके आहेत त्याच्यावर उपचार केले जातात। छान। या ठिकाणी आपण एक रुग्ण म्हणूनही आलेले आहात डॉक्टरांच्या नवीन दवाखान्यामध्ये, परंतु डॉक्टरांच्या पूर्वीच्या क्लिनिकमध्ये आपण उपचार घेतलेले आहेत। काय नाव आपलं? अंजू मुकुंदराव फारसे। अच्छा, काय नेमकं तुम्हाला आजार काय होता? माझा ऍक्सिडेंट झालेला होता। अच्छा। असं म्हणजे डाव्या गुडघ्याला इतका जबर मार लागला होता की असं वाटलं होतं की मी चालू शकेल की नाही। कधी झाला होता हा ऍक्सिडेंट? नोव्हेंबर मध्ये झाला होता। बर, 2023 नोव्हेंबर मध्ये, म्हणजे आता एक वर्ष होत आहे। अच्छा। जवळजवळ 3 ते 4 महिने मला कम्प्लिटली बेड रेस्ट होता आणि बिलकुलच माझा पाय हलत नव्हता। अच्छा। असं वाटलं होतं की मी कधी चालू शकेल की नाही। हा हा। आणि पाय तर फोल्ड होतच नव्हता माझा। बर, पाय असं ताठच लांबच ठेवावं लागायचं। अच्छा। आणि त्या काळामध्ये डॉक्टर राहुल सरांची, म्हणजे याच्या पूर्वी आपण बाहेर ट्रीटमेंट घेतलेली होती। अच्छा। पण अजिबात फरक जाणवत नव्हता। बर, त्यांच्या मेडिसिन चालू होत्या पण त्याचा काही फरक नव्हता। अच्छा। नंतर डॉक्टर राहुल परगे सरांची जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली, अच्छा, तेव्हा मला खूप फरक पडला। बर। आणि सरांनी मला ह्या आजारावर तर दिले आणि 3 महिने 4 महिने कम्प्लिटली बेडवर असल्यामुळे माझं वजन खूप वाढत होतं। ओके। त्याच्यावर पण त्यांनी गोळ्या दिल्या वेळोवेळी आणि नंतर त्यांनी घरी येऊन त्यांनी पंचकर्म करायचे माझ्या पायावर। पंचकर्म पद्धतीनं हे उपचार झालेला आहे, प्युअर पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट केली। ओके। अगोदर आपण विवेकानंद मध्ये ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक पडत नव्हता। अच्छा। जेव्हा त्यांची डॉक्टर सरांची जेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा मला 1-2 महिन्यामध्येच एवढा फरक पडला की मी चांगलं व्यवस्थित चालू शकले, पायऱ्या चढू शकले, उतरू शकले, म्हणजे आता अगदी तुम्ही पूर्वीसारखं चालताय, नॉर्मल चालू शकते। वा, पंचकर्म म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीमुळे ॲक्सिडेंट सारखे पेशंट सुद्धा अगदी व्यवस्थित चालू शकतात हा आपला अनुभव आहे। धन्यवाद डॉक्टर साहेब, आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा।